निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन। गुरुवर, अजून एक अशुभ वार्ता आहे। लवकर सांग गोरक्षा, आपल्या हातात वेळ फार कमी आहे। इथे जी स्त्री पूजा करते ती राजवाड्यात गेली आहे आणि ती लवकरच देवींना किंवा कोणालाही इथलं गुप्त रहस्य सांगू शकते। यांनी दार का लावून घेतलंय? स्वामी स्वामी दार उघडा। स्वामी 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 दार उघडा। स्वामी अहो काय झालं, दार उघडा। स्वामी दार उघडा, अहो काय झालं। चंद्रिका चंद्रिका लवकर ये, अहो स्वामी दार उघडा। काय झालं देवी? अगं काय विचित्र, शिवालयात जायचं असं ठरलं आणि हे काय? देवी ते कामात असतील कदाचित। अगं कसलं काम आता चंद्रिका, आतून कोणाचं बोलण्याचा आवाजही ऐकू येत नाहीये। त्यांना बरं नसेल म्हणजे त्यांची प्रकृती? उगाच कसलीही शंका नको मला, पुन्हा एकदा दार वाजवते। स्वामी स्वामी देवी काहीच हालचाल दिसत नाहीये। स्वामी स्वामी मी तुम्हाला केव्हापासून हाका मारत आहे, तुम्ही असे निश्चल का झोपून आहात? स्वामी तुम्हाला काय झालं आहे? अहो अहो माझ्याकडे म्हणून बघा तरी, आणि दार का लावून घेतलंय तुम्ही? स्वामी स्वामी अहो देवी आता हाका मारून काही उपयोग होणार नाही। काय करावं? आत म्हणजे राजवाड्यात। राजवाड्यात असंच जायचंय? अहो मला महाराजांना भेटायचं आहे। असं कधीही कोणी येईल आणि म्हणेल महाराजांना भेटायचंय म्हणून? माझं खूप महत्वाचं काम आहे हो। नाही असं आत सोडता येणार नाही। मी तुमच्या पाया पडते हो, पाया पडते मी तुमच्या। नाही नाही जशी आलीस तशी माघारी निघून जा। नाही जाणार मी माघारी, मला महाराजांना भेटायचंच आहे। तुम्ही जर मला महाराजांना भेटू नाही दिलं तर मी इथंच बसेल। काय करूयात? हा देह सुरक्षित नाही गोरक्षा,
गुरुवर, त्रिविक्रमचा मृत्यू हाच एक उपाय आहे. स्वामी, स्वामी हो काय झालंय तुम्हाला? स्वामी दार उघडा. देवी, देवी हे काहीतरी गंभीर दिसत. काय करावं उगतच नाहीये. काय झालं देवी, कसला गोंधळ आहे हो? सेनापती, मी महाराजांना केव्हापासून हाका मारते आहे, पण ते असेच निश्चल पडून आहे. ओही देत नाहीये. कसली हालचाल नाही, काय झाले आहे काहीच समजत नाहीये. महाराज असे का झोपले आहेत? आम्ही शिवालयात एकत्र जाणार होतो, पण ठाव आहे मला. महाराजांना काही झालं तर नसेल ना स्वामी? यावेळी तुम्हाला काही झालं तर मात्र मी नाही सहन करू शकणार. देवी, देवी तुम्ही शांत व्हा. अहो निघेल यातून काहीतरी मार्ग. मी त्यांना असं नाही गो पाहू शकत. कदाचित ते निद्रेत असते. नाही, ते निद्रेत नाहीत. त्यांना काहीतरी झालं आहे. स्वामी, स्वामी काय झालंय तुम्हाला? देवी, देवी काय होतंय तुम्हाला? अरे कोणी पाणी आणेल का? पाणी आणणारे कोणी? देवी, देवी पाणी घ्या. स्वामी, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. गोरक्षा, तिकडे गडबड सुरू झाली आहे. त्रिविक्रमचा निश्चल देह पाहून त्याच्या भोवती सगळे गोळा होत आहेत. गुरुवर, आता पुन्हा परकाय प्रवेश नको करूयात. नाही गोरक्ष, हे राज्य वाचवायचं असेल तर सगळी व्यवस्था मला माझ्या हातात हवी. मला जावं लागेल, तू काळजी घे. मी सगळे प्राण एकवटून ह्या देहाचं रक्षण करीन.
निरंजन हो अलख निरंजन। अगं कोण कुठली तू अशी इथं काय बसते? काय करू मी, कुठे जाऊ, कोणाला सांगू? महादेवा बघतोय सारे तू, बघतोय ना। अगं तुला वेड लागला आहे का? एकदा सांगितलं समजत नाही का? माझ्या लेकाला कुठे थांबून ठेवलंय? त्याची काही चूक नाही गं बाई, मला महाराजांना भेटायचंच आहे। तुम्ही जर मला महाराजांना भेटू नाही दिलं तर मी कपाळ फोडून जीव देईन माझा। मी कपाळ फोडून जीव देईन। अगं असं काय करत आहे? तुला हकलून द्यायला सांगू का सैनिकांना? सांगितलं ना मी नाही जाणार माघारी। काही झालं तरी मला महाराजांना भेटायचंच आहे। मग मी जगेन नाही तर मरेन, जगेन नाही तर मरेन। अगं असं काय करते, वेळ लागला का तुला? अगं स्वामी, स्वामी दार उघडा ना। देवी तुम्ही थांबा। महाराज दरवाजा उघडा। महाराज दरवाजा उघडा। महाराज देवी आता समजांनी हाका मारून झाल्या, पण महाराज काही जाग होत नाही। देवी तुम्ही आज्ञा दिली तर तोडतो दरवाजा। आता दुसरा काहीच पर्याय नाही। अरे जावा लागलीच आणि हत्यारं घेऊन या, जावा। आता दार तोडलं की आज जाऊच, म्हणजे कळेल नेमकं काय झालंय ते। काय वाढून ठेवलं आहे आहेच समजत नाहीये। देवी ते काय हे आम्हाला बी समजत नाही। सांगितलंस का मी आले ते? आज तुझा वेळ घ्यावी लागते, मी तुझ्यासाठी वेळ घेते मग ये। तोवर मी जगायला पाहिजे ना। म्हणजे आता तुला कसं सांगू? अग तुला मी काय सांगितलंय ते समजत नाही का? हे बघ तू महाराजांना एवढं सांग की राजधानी बाहेर महादेवाचं देऊळ आहे, तिथे पूजा करणारी आली आहे। हो सांगे, पण आज नाही नंतर ये। तुला काय वाटलं मी अशीच आली आहे का? हे बघ तू महाराजांना जाऊन एवढंच सांग, बघ महाराज स्वतः येतात की नाही ते भेटायला। अशी खूप माणसं येतात आणि काहीही सांगतात। हे बघ असं काही होणार नाही। हा कंटाळले का बाई मी तुला सांगून? तू काय माझे असे ऐकणार नाहीस। मला आतमध्ये जायचंय म्हणजे जायचंय आणि मी जाणार आहे। अग 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 मला जायचंय, मला आतमध्ये जायचंय। मला जाऊ दे, जाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे। मला महाराजांना भेटायचंय, मला महाराजांना भेटायचंय। अग थांब, अग हाय, अग अग मला महाराजांना भेटायचंय। अग हाय,
महाराज महाराज स्वामी जा राज वैद्यासनी भी बोलवा थांबा स्वामी स्वामी आता तरी दरवाजा उघडा स्वामी दरवाजा उघडा स्वामी स्वामी ये आत येऊ नको म्हणून पण नाही ऐकले यांनी तुम्ही बाहेर वा बघू मला महाराजांना भेटायचं आहे नाही मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही हिची देवींसोबत भेट घडवू मी तुमची महाराजांसोबत नाही पण देवींसोबत भेट घडून दे तुमचं काम होणं महत्वाचं खरं काय आहे ते देवींना सांगून टाकू होय चालेल त्यांना कक्षेत घेऊन जा मी देवींना कळवते चला स्वामी काय झालं होतं तुम्हाला मी योगनिद्रेत होतो तुम्हाला मी कधी योगनिद्रेत असताना पाहिलं नाही आधी
असायचो परंतु एकांतात. मी किती घाबरले होते. तुला काय वाटलं मी मरण पावलो? पुन्हा असं कधी बोलू नका. मला कल्पनाच नव्हती की तू सगळ्यांना गोळा करशील. असं नाहीये ना की तुम्हाला शिवालयात जायचं नव्हतं म्हणून तुम्ही हा योगनिद्रेचा डाव केला? नाही रेवती, योगनिद्रेमध्ये मी शरीराने जरी इथे असलो तरी आत्म्याने कुठेही जाऊ शकतो. हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. मी पहिलं जाऊन पिंडीला बेल वाहून येते. अशुभ काही घडायला नको. निरंजन.